नमस्कार कोल्हापूरचा चला व्यासपीठावर हा जो गट आहे याचे श्रीकांत पाटील आणि त्यांचे मित्र साखरे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी या व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे खूप चांगली व्याख्यानं या उपक्रमाच्या अंतर्गत होऊन राहिलेली आहेत मी डॉक्टर सतीश तराळ आज लोकहितवादी संत गाडगे बाबा या विषयावरती आपल्यासमोर बोलणार आहे महाराष्ट्राला संत परंपरा काही नवीन नाही वेणाबाई म्हणतातच की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस परंतु आचार्य अत्रे म्हणतात की या तुकारामाच्या कळसाजवळ ही संत परंपरा संपत नाही तर या कळसावरती फडकणारी पताका म्हणजे लोकसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत लोकसंत गाडगेबाबा यांनी प्रचंड काम केलं गाडगेबाबांसाठी वेगवेगळी विशेषणं वापरली जातात आणि वेगवेगळी विशेषणं वापरून सुद्धा गाडगेबाबांच्या कर्तृत्वाचा आढावा कोणत्याही एका विशेषणामध्ये येत नाहीत बाबावती जवळपास शंभर एक पुस्तकं आहेत वेगवेगळे मथळे त्या पुस्तकांचे आहेत पण कोणत्याही पुस्तकाच्या मथळ्यातून गाडगेबाबांचं संपूर्ण काम आपल्या डोळ्यासमोर येत नाही कोणी गाडगेबाबांना महान कर्मयोगी म्हणतं कोणी वैराग्यमूर्ती म्हणतं कोणी साम्ययोगी म्हणतं कोणी जननायक म्हणतं कोणी युगनायक म्हणतं ही सगळीच विशेषणं खरी आहेत पण तरी या सगळ्या विशेषणातही गाडगेबाबांचं व्यक्तिमत्व मावण्यासारखं नाही खरी शोकांतिका तर ही आहे की आज आपल्याला गाडगेबाबाचं सविस्तर असं चरित्रच उपलब्ध नाही गाडगेबाबांवर जरी शंभर पुस्तकं असली तरी गाडगेबाबाचं सविस्तर असं चरित्र आज आपल्याला उपलब्ध नाही आणि गाडगेबाबाच्या कार्याचा आत्मा म्हणजे गाडगेबाबांची कीर्तनं एकोणीसशे पाच साली गाडगेबाबांनी गृहत्याग केला आणि एकोणीसशेच्या सातच्या सुमारास त्यांनी पहिलं कीर्तन जुनवचनला केलं आणि शेवटचं कीर्तन आठ डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बांद्र्याला मुंबईला केलं या जवळपास एकोणपन्नास पन्नास, पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये गाडगेबाबांनी बारा ते पंधरा हजार कीर्तनं केली आणि गाडगेबाबांची ही बारा ते पंधरा हजार कीर्तनं म्हणजे अनेक दृष्टीनं ती अमूल्य होती तो वाङ्मयाचा एक अमूल्य ठेवा होता समाज प्रबोधनाचा ठेवा होता धर्मज्ञान अध्यात्मज्ञानाचा ठेवा होता बाबा नकला करत असत आपल्या कीर्तनामध्ये त्याच्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा ते महत्वाचं होतं गाडगेबाबा उत्कृष्ट अभिनेते होते विनोद तर त्यांच्या कीर्तनात वारंवार होत असे वारंवार लाफ्टर हास्य हास्याचे फवारेच्या फवारे उडत असत आणि त्यामुळे गाडगेबाबांची सगळी कीर्तनं म्हणजे एक अनेक दृष्टीने वाङ्मयीन दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने सामाजिक दृष्टीने कलेच्या दृष्टीने फार महत्वाचा असा हा ठेवा होता पण हा ठेवा आपल्या जो उपलब्ध नाही शेवटचं त्यांचं जे कीर्तन आहे आठ डिसेंबर एकोणीसशे छप्पनचं च तेवढंच फक्त उपलब्ध आहे त्या दिवशी गाडगे बाबा खूप आजारी होते आणि ते कार्यक्रमाला जाणारच नव्हते पोलिसांचा कार्यक्रम होता त्यांनी खूप आग्रह केला की बाबा तुम्ही या आणि फक्त बसून राहा दर्शन द्या बोलू नका म्हणून गाडगे बाबा गेले आणि म्हणून असे अत्यंत आजारी असताना केलेलं आणि त्यांचे तसे आता त्यावेळी दिवसही भरत आले होते त्या कीर्तनातही त्यांनी सांगितलं की तुमची माझी शेवटची भेट आहे आणि तिथून बारा दिवसानंतरच गाडगेबाबांचा मृत्यू झाला म्हणजे शेवटचं कीर्तन जेव्हा गाडगेबाबांनी केलं तेव्हा आता आपले दिवस संपत आलेले आहे आपलं मरण जवळ आलेलं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणजेच ते थकलेले होते ते आजारी होते आणि अशा थकलेल्या अवस्थेमध्ये आजारी अवस्थेमध्ये कीर्तनकर्त्यांची मनस्थिती नसताना केलेलं गाडगेबाबांनी हे कीर्तन आहे आणि त्याच्यामुळे ते काही परिपूर्ण असं कीर्तन नाही त्यांची जी चांगली याच्या आधीची गाजलेली कीर्तन आहेत दीर्घ कीर्तन आहेत बोलले थोडाच वेळ इतर अनेकदा ते तीन तीन चार चार तास कीर्तन करत असत म्हणून गाडगेबाबांची जी अप्रतिम कीर्तन आहेत चांगली चांगली कीर्तन आहेत जवळपास दहा बारा हजार कीर्तन या सगळ्या कीर्तनांना आपण मुकलेलो आहोत आणि खरं म्हणजे या कीर्तनांवरूनच गाडगेबाबांच्या विचारांचा त्यांच्या जीवन कार्याचा खऱ्या था अर्थाने अभ्यास आपल्याला करता येतो गाडगे बाबा म्हणजे कीर्तन ही जणू काही एक सम एक समीकरणच होऊन गेलं जसं असं आपण म्हणतो की गो विज्ञानेश्वराची अभंग तुकारामाचा गोष्ट साने गुरुजीची तसं कीर्तन हे गाडगेबाबांचं कीर्तन ही त्यांची महत्वाची ओळख होती तो त्यांच्या जीवनाचा आत्मा होता आणि त्यांची सगळी महत्वाची कीर्तन उपलब्ध नसतं इतक्या मोठ्या संख्येनं झालेली कीर्तनं उपलब्ध नसणं ही फार मोठी हानी आहे आणि म्हणून आपण गाडगेबाबांचा नीट अभ्यास करू शकत नाही जी गोष्ट त्यांच्या कीर्तनाची आहे त्यांच्या चरित्राची आहे तसं पाहिलं तर गाडगेबाबांचं पहिलं चरित्र गाडगेबाबांच्या हयातीतच लिहिलं गेलं जसं तुकारामाचं पहिलं चरित्र आहे तुकारामाच्या मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनी लिहिलं गेलं म्हणून आजही आपल्याला तुकारामाचं अधिकृत सविस्तर विस्तृत असं चरित्र संत तुकाराम महाराजांचं उपलब्ध नाही पण ती सोळाव्या शतकात सतराव्या शतकातली गोष्ट झाली तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनी पहिलं चरित्र आणि ते चरित्र नसलेलं चरित्र आपल्याला उपलब्ध झालं पण गाडगेबाबांची गोष्ट तर वेगळी होती गाडगेबाबा विसाव्या शतकात होते आणि गाडगेबाबांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे झाला आणि गाडगे बाबांचं पहिलं चरित्र एकोणीसशे बावन्न सालीच लिहिलं गेलं आणि ते अतिशय जाणत्या माणसाकडून लिहिलं गेलं आजचे आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या आजोबांकडून त्यांना प्रबोधनकार ठाकरे असं म्हणत असत फार मोठं व्यक्तिमत्व होतं प्रबोधनकार ठाकरे आणि फार लेखनही त्यांचं फार निर्भय निर्भीड पुरोगामी असं लेखन होतं तर प्रबोधनकार ठाकरेंनी गाडगेबाबांचं पहिलं चरित्र एकोणीसशे बावन्न साली लिहिलं आणि लिहिल्यानंतर ते गाडगेबाबांना वाचूनही दाखवलं आता गाडगेबाबा स्वतःबद्दल काही सांगणारे नव्हते म्हणून जे लिहिलं गेलं ते बरोबर आहे की नाही एवढं गाडगेबाबांनी सांगितलं पण प्रत्यक्ष प्रबोधनकार ठाकरे साहेब आणि गाडगेबाबा यांचा घनिष्ठ संबंध आलेला नव्हता प्रबोधनकार ठाकरेंनी गाडगेबाबांचं एक कीर्तन ऐकलेलं होतं परंतु फार घनिष्ठ असा संबंध ते पुस्तक लिहिण्यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे आणि गाडगेबाबांचा आला नव्हता म्हणून इतर लोकांनी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे अत्यंत उत्कृष्ट अत्यंत चांगलं असं चरित्र प्रबोधनकार ठाकरेंनी गाडगेबाबांचं लिहिलं आजही ते चरित्र मोठ्या प्रमाणात विकलं जातं वाचलं जातं अभ्यासक त्याचा अभ्यास करतात एक ते उत्कृष्ट चरित्र आहे ते चरित्र उत्कृष्ट असलं तरी विस्तृत नाही व्यापक नाही खूप गोष्टी आणखीन गाडगेबाबांचं चरित्र असा गाडगेबाबांचं काम समुद्रासारखं अफाट आहे ह्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये आलेल्या नाहीत आणि त्याची लेखकाला सुद्धा जाणीव आहे त्यांच्यावर तिथे काम सोपवलं म्हणून त्यांनी ते चांगलं चांगलं उत्कृष्ट पद्धतीने करून दिलं त्याच्यानंतर गाडगेबाबांचं दुसरं महत्वाचं चरित्र मानलं जातं ते गोनी दांडेकरांचं गोनी दांडेकर प्रज्ञावंत लेखक आहेत प्रतिभावंत आहेत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली मराठीतलं एक मोठं नाव आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे आणि ते गाडगेबाबांच्या सोबत राहिले आणि म्हणून त्यांचं चरित्र जे आहे गोनी दांडेकरांचं ते प्रबोधनकारांच्या चरित्रापेक्षा विस्तृत आहे मोठा आहे चांगला आहे पण तरी त्यालाही मर्यादा आहेतच गाडगेबाबाचं जेवढं जीवन व्यापक आहे तो सगळा भाग काही त्यांना त्याच्यामध्ये आणता आला नाही अनेक महत्वाचा भाग सुटून गेला कारण की त्या भागाच्या नोंदीच कोणी करून ठेवल्या नाही दुसरं आणखीन या दांडेकरांच्या चरित्राचं एक वैगुण्य मला असं वाटतं की गाडगेबाबांची बोली भाषा होती ते वऱ्हाडीतूनच बोलत असत वऱ्हाडीशिवाय त्यांना दुसरी भाषाच येत नसे आणि दांडेकरांनी सुद्धा ती आत्मसात करण्याचा बराच प्रयत्न केला परंतु दांडेकरांची ती मातृभाषा नसल्यामुळे त्या पुस्तकामध्ये वऱ्हाडी बोलीचा जो उपयोग करण्यात आलेला आहे तो बराचसा कृत्रिम आहे ही त्या एक चरित्राची उणीव आहे छोटीशी उणीव आहे परंतु चरित्र चांगलं आहे पण चरित्र चांगलं असलं तरी गाडगेबाबांचं समग्र जीवन त्याही चरित्रामध्ये आलेलं नाही पुढे विदर्भातले एक चांगले नामवंत लेखक संत चरित्रकार सुदामजी सावरकर यांनी गाडगेबाबांचं चरित्र लिहिलं ते दांडेकरांच्या चरित्रासारखं विस्तृत आहे महत्वाचं आहे वराडी बोलीचाही योग्य उपयोग या चरित्रात केला गेला आहे त्यानंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने मधुकर केचे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने एक युवकांसाठी गाडगेबाबांचं चरित्र लिहून घेतलं ते छोटस आहे दहा प्रकरणांचं ते एक उत्कत उत्कृष्ट पुस्तक आहे ही पुस्तकं जर सोडली तर मग बाकीची सगळी पुस्तकं आली ती या बहुतेक पुस्तकांमधूनच आठवणी घटना प्रसंग घेऊन आलेली आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये गाडगेबाबांवर आलेलं अतिशय उत्कृष्ट पुस्तक म्हणजे दत्ता भोसल्यांचं लोकोत्तर गाडगेबाबा खरोखरच गाडगेबाबांचं जीवन लोकोत्तरच आहे आणि त्याचा विस्तृत आढावा दत्ता भोसले यांनी घेतलेला आहे परंतु घटना प्रसंग हे सगळे जुने ज्या जुन्या पुस्तकांमध्ये जे आहेत तेच त्यांनी घेतले आणि त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याचं जे प्रतिपादन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय श्रीमंत पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने तर दत्ता भोसलेंचं लोकोत्तर गाडगे हे जे पुस्तक आहे हे सगळ्यात उत्कृष्ट पुस्तक आहे या सगळ्या विवेचनाच्या मागचा माझा मुद्दा असा होता की या चार पाच चांगल्या पुस्तकांसह बाकीचे अनेक पुस्तकं आहेत आणि अजूनही लिहिली जात आहेत गाडगेबाबांवरती पुस्तकं पण तरी गाडगेबाबांचं मुळातलं चरित्र त्याच्या नोंदीच नाहीत आणि म्हणून त्याच त्या घटना घेतल्या जाऊन राहिलेल्या आहेत आणि पुस्तकं लिहून लिहिली जाऊन राहिली आहेत त्याच्यामुळे नवं काही शोधता येऊन राहिलेलं नाही गेल्या दोन चार वर्षापासून मी सुद्धा गाडगेबाबांचाच अभ्यास करतोय तुलनात्मक अभ्यास आणि तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की गाडगेबाबा जी जीवनातल्या अनेक नोंदीच करून ठेवण्यात आलेल्या नाही आत्ताच सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची त्यांची जी कीर्तन आहे ती कीर्तन आपल्याला उपलब्ध नसल्यामुळे तर आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं असलं तरी जेव्हा हो आपण धान्य बाजारात जातो धान्य घेऊन धान्य विकायला आणि समजा आपण शंभर पोते हरभरा नेला तर व्यापारी आपला काही शंभरही पोते हरभरा आपल्याला उघडायला लावत नाही किंवा त्याची ते पोते उघडून प्रत्येक पोतो मला दाखवा असं म्हणत नाही तो प्रत्येक पोत्यातला थोडा 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 नमुना घेतो आणि पाहतो आणि त्याच्यावरून त्याची प्रतवारी ठरवतो आणि म्हणून आज जे काही चरित्र गाडगेबाबांचं आपल्याला उपलब्ध आहे आणि एकच का होईना अर्धवटच का होईना पण त्यांचं जे कीर्तन उपलब्ध आहे यावरून सुद्धा आपल्याला गाडगेबाबाच्या महान कार्याची प्रचिती येते गाडगेबाबांचं चरित्र जर आपण पाहायला गेलो तर गाडगेबाबांचा जन्म त्यावेळेच्या दर्यापूर तालुक्यात शेणगाव इथे झाला शेंडे आडनावाच्या गृहस्थांचं गाव म्हणून त्याला शेणगाव असं म्हणतात महसुली खात्यात तीन गावांची नोंद त्या गावाच्या संदर्भात आहे कोणाच्या जातीचा काही उल्लेख करायचा प्रसंग पडू नये परंतु पुढे गाडगेबाबांबद्दल जे सांगायचं आहे त्या दृष्टीनं ते आवश्यक आहे तर ज्याला आपण परीठ किंवा विदर्भामध्ये धोबी म्हणतात या धोबी जमातीमध्ये धोबी जातीमध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला गाडगेबाबांचं जे घराणं होतं ते जानोदकरांचं घराणं होतं त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी आणि त्यांच्या आजोबाचं नाव राणूजी असं होतं रानोजी जवळ शेतीवाडी होती बहुतेक धोव्याचा व्यवसाय करणारी जी मंडळी असत त्यांच्याकडे शेतीवाडी नसायची परंतु गाडगेबाबांच्या आजोबाकडे शेतीवाडी होती ते धोब्याचाही व्यवसाय करायचे आणि शेतीवाडी करायचे त्यांना गावात आणि परिसरामध्ये चांगला मान मरात होता त्याला झिंग त्यांना झिंगराजी नावाचा मुलगा झाला तो बराच उशिरा झाला त्यावेळी त्यांचं वय जवळपास पंचावन्न वर्षाचं होतं आणि म्हणून पुढे झिंगराजीचे खूप लाड केले गेले झिंगराजीचं सुद्धा आधी गावामध्ये हो चांगलं वजन होतं प्रतिष्ठा होती त्यांच्याकडे शेती होती धोब्याचा व्यवसाय होता परंतु पुढे पुढे झिंगराजी जानोदकरांना दारूचं व्यसन लागलं आणि दारूचं व्यसन लागलं आणि मोठेपणात जाण्याचं व्यसन लागलं कोणाची सोयरी काय तिकडे जा कोणाचं काही काम आहे ते करून दे आणि त्याच्यामुळे शेतीवाडीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं दारूचं व्यसन वाढत गेलं तसंही त्यावेळी धोबी समाजामध्ये मुलाचा जन्म झाला की दारू मटण घरी काही शुभ कार्य असलं की दारू मटण त्याची पंगत अशी प्रथाच होती आणि देवाच्या पूजेपेक्षा मरी माय माता माय मिसका माय अशा देवतांचं पूजन त्यांना दारू अर्पण करणं त्यांना मटणाचं नैवेद्य देणं अशा प्रथा त्या समाजामध्ये होत्या आणि मग जेव्हा झिंगराजीची दारू जास्त वाढायला लागली तेव्हा झिंगराजीची आई सखु आहे ती झिंगराजीला म्हणत असते की बेटा दारू पिऊ नको मग झिंगराजी म्हणायचं मी काय सोडून देतो दारू मग मी दारू सोडले की देवी नाराज होईल मग देवीला नैवेद्य दे दाखवता येणार नाही मग सखू आहे म्हणायची की की थोडीशी थोडीशी दारू पी नैवेद्यावरती पीत पी जा एवढी जास्त पीत नको जाऊ पण गडकरी म्हणतातच की दारू सोडता येते पण तिचा पहिला घोट आपल्या घशातून खाली जाण्यापूर्वी तात्पर्य काय की गडकरी म्हणतात दारू कधीच सुटत नाही झिंगराजीच्या बाबतीत तेच झालं आणि मग झिंगराजी अधिक दारू प्यायला लागला त्याच्यात प्रकृती गेली संपत्ती गेली प्रतिष्ठाही गेली आणि इतकी वाईट वेळ आली की खाय प्यायची सुद्धा सोय राहिली नाही आणि तब्येतही खूपच खालावली म्हणून त्यांचा मावस भाऊ यादवराव वठ्ठी म्हणायचे त्यांना ते आले त्यांनी पाहिलं की आपल्या भावाची तब्येत तब तो खूपच खराब झाली मग ते झिंगराजीला त्यांच्या घरी कोतेगावला घेऊन गेले आणि कोतेगावलाच मग काही दिवसानंतर झिंगराजीचा मृत्यू झाला झिंगराजीचा मृत्यू ही गाडगेबाबाच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना आहे असं म्हणतात की शिकलेली आई घरादाराला पुढे नये मग गाडगेबाबाची आई तर शिकलेलीच नव्हती गाडगेबाबाचे वडीलही शिकलेले नव्हते माणूस हा कोणत्या तरी संस्कारातून घडतो असं म्हणतात की महात्मा गांधी कशातून घडले तर मग त्यांच्यावर गीतेचा जो प्रभाव आहे विवेकानंदांच्या राजयोगाचा जो प्रभाव आहे पतंजलीच्या योगशास्त्राचा प्रभाव आहे रस्किन थोरोची पुस्तकं त्यांनी वाचली आणि या सगळ्या संस्कारातून ते घडले त्यांचं व्यक्तिमत्व घडलं असं मानलं जातं पण गाडगेबाबाच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा गाडगेबाबांना शिक्षणच नव्हतं जेव्हा डेबोजींचा मृत जेव्हा झिंगराजींचा मृत्यू झाला तेव्हा गाडगेबाबांचं वय केवळ आठ वर्षाचं होतं आणि मावस काकाकडे ते आलेले होते तिथे वडिलांना तीळ तीळ तुटताना एक एक दिवस मरणाकडे जाताना हाल हाल होताना या आठ वर्षाच्या हो डेबूनी पाहिलं आणि ते अतिशय प्रज्ञावान होते प्रतिभावान होते वय जरी लहान असलं तरी त्यांना सगळं कळत होतं आणि त्यांचे वडीलही त्यांना सांगत होते त्यांची आई त्यांना सांगत होती आणि शेवटी ज्यावेळी झिंगराजीचा मृत्यू झाला त्यावेळी झिंगराजीने सखू मायाला त्यांच्या पत्नीला गाडगेबाबाच्या आईला आणि डेबूला गाडगेबाबाला जवळ बोलावलं आणि जवळ बोलून वऱ्हाडी भाषेत त्यांनी सांगितलं की देवदेवतांच्या मागे लागून नवस सायास करून दारू पिऊन मी माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला मी माझं आयुष्य गमावलं प्रतिष्ठा गमावली आणि तुमचाही सगळा सत्यानाश करून ठेवला तुमच्यासाठी शेतीवाडी ठेवली नाही घरदार ठेवलो नाही मी स्वतःही उद्ध्वस्त झालो आणि तुम्हालाही उद्ध्वस्त केलं याबद्दल मला तुम्ही क्षमा करा असं वधाडी भाषेत डोळ्यात पाणी आणून झिंगराजी सांगत होता आणि आठ वर्षाचा बाल डेबू हे सगळं ऐकत होता की आपल्या वडिलाची ही जी अवदशा झाली ही कशामुळे झाली हे त्यांच्या लक्षात येत होतं त्यावेळी फारसं लक्षात आलं नाही तरी सगळं ते मनात राहत होतं झिंगराजीने सखुमायची क्षमा मागली डेबूजीच्या अंगावर हात फिरून त्याची क्षमा मागितली आणि झिंगराजीचा मृत्यू झाला झिंगराजीच्या मृत्यूनंतर मग सखुमाय आणि आठ वर्षाचा डेबू दापुऱ्याला आले हे जे शेणगाव आहे दर्यापूरपासून उत्तरेकडे वीस एक किलोमीटर आणि दापुरा हे जे मामाचं मामा गाव आहे गाडगेबाबांच्या मा मामाचं गाव सखुमायाचं गाव हे दर्यापूरपासून मृत्यूजापूर तालुक्यात वीस एक किलोमीटर दापुऱ्याला आल्यानंतर मग दापुऱ्याला आजोबा होते डेबूजीचे मामा होते आजी होती मामी होती आणि ते घर चांगलं होतं मामा चांगला होता आजोबा चांगले होते आजी आजोबांना तर नातवाचा लेकीचा लाडच असतो परंतु सकुमाचा भाऊ आणि तिची वहिनी सुद्धा प्रेमळ होत्या आणि तिथे मग डेबूजी राहायला लागले आणि एक एक अवस्था डेबूजी पुढे जायला लागले काही दिवस ते तसेच राहिले काही दिवसानंतर मग रानात स्वतःच्या घरची गुरं चारायला न्यायला लागले आता रानात गुरं घेऊन डेबूजी जात होते हा त्यांच्या जीवनातला फार महत्वाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये ते स्वतःच्या घरची गुरं घेऊन जात होते पण गावातली काही गरीब मुलं इतरांची गुरं चारायला आणत होते आणि मग असा एक गुदाख्यांचा मेळा झाला जसा श्रीकृष्णाचा झाला होता आणि तिथूनच देबुजीचं सामाजिक काम सुरू झालं तो पृष्ठ अस्पृश्यतेचा काळ होता आणि त्याच्यामुळे अस्पृश्यता खेड्यामध्ये फार होती किसन फागू बनसोडे तर या अस्पृश्यतेला कंटाळून असं म्हणतात की देवा मला पशु कर वा बक्षीकर कर वा कर मुंगी पण करू नको माणूस तू जर मला पशु केले तर लोक मला चारा टाकतील तू जर मला पक्षी केले तर लोक मला दाणे टाकतील तू जर मला मुंगी केले तर लोक मला साखर टाकतील पण तू जर मला माणूस केले आणि माणूस करून मांग महा ढोर वडर केले तर लोक माझ्या स्पर्शाने बाटतील माझ्या यातनांना पारावार राहणार नाही अशी स्थिती त्या काळामध्ये होती आणि असं असतानाही डेबूजी काय करायचे की वेगवेगळ्या जातीचे अस्पृश्य समाजाचे सगळे गुराखी घेऊन ते दुपारी एकत्र बसून जेवण करायचे याच्याजवळची भाकर घे याची भाजी त्याला दे याचं बेसन त्याला दे असं सामूहिक भोजन, भोजन, भोजन ते करायचे आणि त्या गावामध्ये ते निषिद्ध मानलं गेलं त्याच्यामुळे डेबूजीची तक्रार देवूजीच्या मामाजवळ डेजू आजोबा आजोबाजवळ करण्यात आली पण तरीही डेबूजीने ते सामूहिक भोजन बंद केलं नाही ते भोजन तर त्यांनी बंद केलंच नाही पण गावात त्यांनी असं सगळ्यांसाठी सामूहिक भोजन पुन्हा धार्मिक कार्यक्रम झाला की के सुरू केलं सगळ्यांना जातीच्या जा लोकांना एकत्र बसता येईल असा त्यांनी प्रयत्न केला आज आपल्याला त्या गोष्टीचं काही फार महत्व वाटत नाही पण कालखंडाचा जर विचार केला तर या कालखंडाच्या दृष्टीने महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद हौदलितांसाठी खुला केला ही गोष्ट जेवढी महत्वाची आहे तेवढीच महत्वाची ही गोष्ट डेवूची ज्या बालपणीची आहे की ते सगळ्या जाती जमातीच्या अस्पृश्य गुराख्यांना घेऊन जेवत असत आणि गावामध्ये छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम झाले की सगळ्यांना एका ठिकाणी जेवता येईल अशी ती व्यवस्था करत असत त्या बाबतीत गाव त्यांच्यावरती नाराजही होत असे मामाकडे आजोबाकडे हो तक्रारी होत असत आई सुद्धा त्यांना म्हणत असे पण ते आईला म्हणत असत की अगं तो मी सारखा नाही का त्याच्या अंगात पांढरं रक्त आहे का माझ्या अंगात लाल रक्त आहे त्याचं पांढरं आहे असं आहे का माझी हा हाड पांढरी त्याची हाडो पांढरी माझ्या अंगात जसं लाल लागतं तसंच त्याच्या अंगात जसा मी तसा असतो मग त्याच्या स्पर्शाने मी कसा वाटेन असा प्रश्न कोणतंही पुस्तक न वाचताना डेबुजी आपल्या आईला विचारत असे आणि आईला निरुत्तर करत असे डेबुजींवर मी बघा सांगितल्याप्रमाणे डेबुजीचे गाडीगाळ झाले त्याच्यामध्ये दोन महत्वाची कारण आहेत एक आहेत त्यांचे वडील वडील विशेषतः त्यांच्या वडिलाचा मृत्यू आणि दुसरी त्यांची आई साने गुरुजीवर जसा जशा, जशा यशोदा मातेने छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार केले किंवा शिवाजी महाराजांवर जिजा जिजाबाईंनी जसे संस्कार केले असे छोट्या छोट्या गोष्टीतून निरक्षर असलेल्या या सखूबाईने गाडगेबाबावरती संस्कार केले उदाहरणार्थ ते जेवायला बसले की जेवता जेवता गाडगे बाबाची गा, मामी त्यांना थोडीशी जास्तच स्तूपाची धार वाढेल मग कौतिक सखूबाई लक्षात आणून द्यायच्या गाडगेबाबाच्या डेबुजीच्या पहा आज मामीनं तुला जास्त तूप वाढलं तशी मामी तुला तूप वाढतेस पण आज जास्त होत का वाढलं तू आज गोदो ढोरं चांगली आणली गोरं चांगली स्वच्छ दिसून राहिली साफ दिसून राहिली कोणत्या ढोऱ्याला ढोराला शेण लागलेलं ला नाही चांगली धुतली तू तू जेव्हा बसून ढोरं पाहून राहिला तेव्हा ढोरं एकदम चकाकून राहिले चांगले लठ्ठ झाले आणि छान राहून दिसून राहिले म्हणून बाबू माणूस गोड नसते माणसाचं काम गोड असते अशा सारखी सुक्तासारखी सूत्रासारखे संस्कार वराडी बोलीतून गाडगेबाची आई सखू माय त्यांच्यावरती करत असे की बाबू काम गोड नस माणूस गोड नसते माणसाचं काम गोड असते असा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा ते त्यांच्यावरती ते 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 संस्कार करतच असे पण तिचे जे विचार गाडगेबाबांना पटत नसत उदाहरणार्थ ती अस्पृश्यता मानणारी होती गाडगेबाबा अस्पृश्यता मानत नव्हते तर मग आईबद्दल अत्यंत आदर असून सुद्धा त्यांनी या बाबतीत आईचा विरोधही केला अशा प्रकारे मग ते काम करत गेले पहिल्यांदा गुराख्याचं काम केलं मग ते चांगलं केल्यानंतर त्यांच्याकडे शेतीचं काम दिलं गेलं याला ग्रामीण भागात एक प्रकारचं प्रमोशन बढते असं म्हणतात गुराखे हे त्यांचं पहिलं पद ढोरवास्त्र सांभाळायला दिली ते अतिशय उत्कृष्ट थांब सांभाळली म्हणून शेतीचं काम दिलं शेतीचं एक एक काम गाडगेबा करू लागले आणि काही दिवसातच ते उत्कृष्ट शेतकरी झाले शेतीचं सोप काम सोपं काम नाही ते अडाणी लोकांचं काम समजलं जातं पण शेतीचं काम अत्यंत कठीण आहे एखादंही झाड मोडू न देताना त्याच्यातून वखद हाकलणं सरळ पेरणीची तासं काढणं अनेक कौशल्य त्याच्यामध्ये असतात आणि गाडगे बाबा अल्पावधीतच उत्कृष्ट शेतकरी झाले शेतीतलं कठीण कठीण काम ते चांगल्यात चांगलं करू लागले आणि अशा प्रकारे गाडगे बाबा हळूहळू हो मोठे होत झाले पण इकडे काय होत गेलं की जसा गाडगेबाबांच्या वडिलाला झिंगराजीला दादूचा तिकडे छंद लागला होता तसं इथं गाडगेबाबाचे जे मामा होते चंद्रवान मामा या मामाला सुद्धा थोडासा गाव पाटील आणि मोठेपणात जाण्याचा दारू बिरू पिण्याचा छंद लागला आणि तिथे जे एक सावकार होते त्यांचं नाव बनाजी प्रीथमजी तिडके या सावकाराला माहित होतं की चंद्रभान हा अतिशय सज्जन माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे आणि याच्याकडे चांगली शेतीवाडी आहे म्हणून सावकाराचा सा ते शेतीवाडीवरती होती डोळा होता म्हणून चंद्रभान पैसे मागायचा आणि सावकार मागेल तेवढे पैसे देत जायचा अशा प्रकारे सावकाराचं खूप कर्ज चंद्रभानवरती झालं अनेक दिवस अनेक वर्ष हिशोबच केला गेला नाही आणि मग जेव्हा सावकाराने हिशोब सांगितला तेव्हा चंद्रभान घाबरून गेला दचकून गेला एवढे मोठे पैसे आता कसे फेडावे हे त्याला कळेन असं झालं मग तो त्या दिवशी उदास राहू लागला आजारासारखा दिसू लागला त्याचं कशात मन लागत नव्हतं घराच्या बाहेर जात नव्हता आज ज्याला आपण आजच्या भाषेत आपण ज्याला एखादा मानसिक रोग झाल्यासारखा माणूस म्हणतो तशा सारखी त्यांची अवस्था झाली आणि घरातलं वातावरण फार दुःखाचं झालं त्यात आणखीन काय झालं होतं की चंद्रभानी एक शेत सावकारा जाऊन विकत घेतलं होतं त्या शेताचे पैसेही दिले होते पण सावकाराने काही त्या शेताची खरेदी करून दिलेली नव्हती आणि म्हणून ते शेत सावकाराच्याच नावाने होतं पुढे मग डेबूने कारभार हाती घेतला डेबू सावकाराला धनधान्य द्यायचा आणि मला त्याची पावती द्या असं म्हणायचं सावकारांनी पावती देण्याचं नाकारलं आणि त्याच्याहून वादविवाद झाला मग सावकार म्हणाला तू कायद्याने चालतो ना तुला माल दिला तर पावती हवी ना मग ते शेत तर माझ्या नावानं खरेदी खत असलेलं आहे माझं शेत आहे वाहत असशील तू बारा वर्षापासून पण खरेदी तर माझ्या नावाने आहे या वर्षीपासून मी तुला ती वाहू देणार नाही मी त्या या वर्षीपासून ते शेत वाहणार आणि मग त्याच्याहून सावकाराचा आणि गाडगे संघर्ष झाला हा गाडगेबाबांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे कारण की असं वागणं पुढे उत्तर आयुष्यात गाडगेबाबा कधीही झालेलं नाही आणि मग काय झालं की सावकाराने एक दिवस त्या शेतावर ताबा मिळवण्यासाठी आवतं टाकली शेतात गाडगेबाबा शेतातच होते सगळ्या गावाला माहित होतं की आज सावकार शेताचा ताबा घेणार आणि डेबू शेताचा ताबा घेऊ देणार नाही डेबूजीचे नाव तोपर्यंत बरंच चांगलं झालेलं होतं कारण की ते भजन बिजन होण्याचे आवाज त्यांचा गोड होता गावातही त्यांची ते भजन व्हायची आजूबाजूलाही भजन म्हणायला ते जायचे चार लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायलाही यायचे अशा प्रकारे एक चांगला माणूस म्हणून डेबूचंही नाव झालं होतं अंगापिंडानही चांगले ते धष्टपुष्ट होते पोहण्यात तरबेज झाले होते उत्तम हुतुतू खेळायचे तेव्हा चांगला धष्टपुष्ट हिंमतवान माणूस आणि तेवढाच धार्मिक चांगल्या विचाराचा माणूस म्हणून डेबूजीचंही नाव झालं होतं आणि सावकारही एक मोठं प्रस्त होतं तहसीलदार त्याच्या घरी यायचे पोलीस ठाणेदार त्याच्याकडे यायचे आणि म्हणून लोकांना मोठं कुतूहल होतं की आज काय होणार शेवटी सावकार आपल्या भाड्याच्या तट्टूंना घेऊन भाड्याच्या माणसांना घेऊन गुंडांना घेऊन आला देवूजी शे शेतामध्ये वखरच वाहत होते सावकारांनी सांगितलं की शेताच्या बाहेर हो हे माझं शेत आहे माझा ताबा दे देवूजीने सांगितलं की मी ताबा देणार नाही सावकार्याने सांगितलं की पकडा दे त्याला हा ना आणि मग ती माणसंच देवूजीच्या अंगावर गेली देवूजींना त्यांनी पकडलं पण देवूजींनी दोन तीन माणसांना एकट्यानेच लोळवलं हातात काठी घेतली आणि सपासप सपके मारायला लागले एक त्याच्यामध्ये हनुमंत्या नावाचा महाद होता तो जास्त दष्टपुष्ट होता त्याला गाडगे त्यातला डेबुजीने विचारलं की हनुमंत्या या सावकारानं माझ्या मामाला फसवलं याच्यामुळे माझ्या मामा या मामाचा मा, मा, मामा मृत्यू झाला याच्यामुळे आमच्यावरती ही अवदसा आली हा माझ्या मामाला स्वतःचा मित्र म्हणत होता त्याच्याशीच हा प्रामाणिक राहिला नाही उद्या जर तू मेला माझ्या हातून तर हा तुझं काही बघणार आहे का त्याच्यामुळे हनुमंत विचारात पडला शेवटी ती भाड्याची माणसं डेबुजीने मारून ठोकून त्यांना परत पाठवलं आणि मग सावकाराचा पराभव झाला त्याची माणसंच पळाली तर त्यालाही परत फिरणं भाग पडलं सावकार जेव्हा परत फिरला तेव्हा डेबूजीच्या हातात काठी होती ती काठी ते सावकाराला मारू शकले असते त्याच्या डोक्यावरही मारू शकले असते पण डेबुजीने ती काठी त्या घोड्याच्या पुठ्ठ्यावर मारली त्याच्यामुळे घोडं उड घोडं असं उडालं आणि सावकाराच्या डोक्यातला जो टोप होता तो जमिनीवर पडला ग्रामीण भागात टोपी पडणं टोप पडणं पण एक प्रकारची अबधू जाणं असं समजतात आणि त्या दिवशी बसून गावामध्ये वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली आणि कुतूहल निर्माण झालं आज तर डेबूजीने सावकाराचा पराभव केला पण सावकार आता पुढे काय करणार तो पोलीस पोलिस मध्ये रिपोर्ट देईल मग पोलीस आणेल डेबूला पकडून नेईल डेबूला ठाण कैद्यात जावं लागेल ठाण्यात बसावं लागेल अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या पण पुढे यातलं काहीच झालं नाही उलट सावकारांनी कॉम्प्रोमाइज केलं बाबाला ते मान्य नव्हतं चौसष्ट एकर जमीन सगळी गाडगेबाबाच्या मामाची होती तर पंधरा एकर जमीन मी तुम्हाला देतो बाकीच्या जमिनीच तुझ्या मामाने मला गहान खत लिहून दिलेलं आहे ती जमीन कायद्याने आता कर्ज न फेडल्यामुळे माझी झालेली आहे तसं मी चौसष्ट एकर जमिनीचा मालक आहे परंतु माणूस की म्हणून मी पंधरा एकर जमीन तुम्हाला देतो असं सावकार म्हणाला डेबूजींना ते काही पसंत नव्हतं परंतु डेबूजीच्या आजोबाने ते मान्य केलं आणि अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज झालं मग पुन्हा डेबूजी कामाला भिडले पंधरा एकरामध्ये हो आणि चांगली परिस्थिती आपली करायची म्हणून काटकसं करायला लागले चांगली परिस्थिती त्यांनी केली पुढे त्यांचं लग्न झालं त्यांना एकूण अपत्य दोन मुली आणि दोन अशी चार अपत्य झाली त्यातलं पहिलं अपत्य त्यांना झालं दहिल्या दोन मुली झाल्या आणि हे सगळं करत असताना त्यांचं भजन म्हणणं भजनामध्ये जाणं थोडंसं उद्बोधन प्रबोधन करणं गावात आजूबाजूला हे सगळं चालू होतं परंतु सावकाराशी कॉम्प्रोमाइज केल्यापासूनच एक प्रकारे त्यांच्यामध्ये उदासीनता आली होती वडिलांचा मृत्यू दारूमुळे झाला मामाचा मृत्यू दारूमुळे झाला कर्जामुळे झाला ह्या ज्या रूढी आहेत जन्म झाला की मटण खाऊ घाला ह्या अंधश्रद्धा रूढी देवदेवतांचं पूजन दारूचं व्यसन या सगळ्या गोष्टीमुळे समाज रस्त्या तळाला चाललेला आहे आपण आपल्याही घरचं तसंच होऊन राहिलेलं आहे आणि मग आपण काय नुसतं साधा संसारच करत बसायचा काहीतरी मोठं काम केलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला एक दिवस ते शेतात असताना एका तपस्व्याचं दर्शन त्याला झालं तो ज्वारीची कणस खात खात मस्त आनंदात चालला होता भगवे कपडे कफनी असा साधू होता तो भाऊ त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की तुम्हाला काही हवं का तर तो म्हणाला मला काही नको माझ्याजवळ सगळं आहे प्रत्येकाला काहीतरी हवं असतं पण हा साधू म्हणतो की मला काहीच नको मी पूर्ण तृप्त आहे म्हणून गाडगेबाबांना त्या गाडगेबाबांना त्याचा डेबोजीला त्याचा लळा लागला त्याच्यासोबत त्यांनी चर्चा केली पुन्हा आठ दहा दिवस निघून गेले गाडगेबाबा एक दिवस दर्यापूरला कापूस विकायला गेले आणि त्याच रात्री तो साधू गावात आला त्याला गाडगेबाचं नीट नावही माहीत नव्हतं म्हणून तो देवीदास ऐक्या देवीदास आहे का असा गावात फिरला घर त्याला माहीत नव्हतं लोकांनी त्याला चोर समजून पकडलं आकलून दिलं शेवटी गोष्ट गाडगेबाबांना माहीत झाली आणि मग ते खूपच उदास झाले नाराज झाले त्याच्यानंतर त्यांचं संसारात मनच लागत नव्हतं आणि मग एक फेब्रुवारी एकोणीसशे पाचला ला त्यांनी गृहत्याग केला रात्रीची वेळ होती आई झोपलेली होती बायको झोपलेली होती त्यांचं दर्शन घेतलं अंगातलं शर्ट काढून ठेवलं फाटकं शर्ट घातलं एक गाडगं घेतलं काठी घेतली आणि गाडगे बाबा घरातून बाहेर पडले यानंतरचा जो बारा वर्षाचा काळ आहे तो त्यांचा आत्मशोधनाचा काळ आहे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरा हा साधारण तो काळ आहे या काळामध्ये गाडगे बाबा सतत भ्रमंतीवर असत असत परंतु हे बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रबोधनाला सुरुवात केली असं नाही तर दोन एक वर्ष झाल्यानंतरच त्यांनी प्रबोधनाला सुरुवात केली पण या काळामध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक विचार पक्का आला की आपण जे सांगतो ते लोकांनी ऐकलंच पाहिजे असं केव्हा होईल तर जेव्हा आपलं व्यक्तिमत्व अतिशय विकसित होईल प्रभावी होईल आपल्या व्यक्तिमत्वात काहीतरी ताकद असेल तरच आपण सांगितलेलं लोक ऐकतील आजच्या सारखेच आपण साधे भोळे असू आणि लोकांना ज्ञान सांगू तर लोक कसं ऐकतील आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी स्वतः एक स्वतःचं व्यक्तिमत्व उन्नत करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या भाषेत आपल्यामध्ये जे दोष आहेत मध मोह अहंकार हे सगळे गाडून टाकायचे आणि एक उन्नत व्यक्तिमत्व करायचं या दृष्टीने त्यांनी भ्रमंती सुरू केली आणि मग या बारा वर्षाच्या भ्रमंतीतले त्यांचे अनेक अनुभव आहेत अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं एकदा ते एका देवळात जाऊन झोपले तर तिथे मोठा नाग होता असं काही उठून पाहिले तर जिथे ते झोपले होते तिथेच नाग होता पण नागाने त्यांना काही केलं नाही विषारी नाग होता एका गावात ते गेले तर चोर म्हणून त्यांना हाकलून दिलं कधी शेतात झोपत असत गावात झोपू दिलं नाही तर ऊन वारा थंडी कपडे नाहीत पांघरायला नाही दिवस जात गेले कधी कोणाच्या शेतात जात आणि शेतात जाऊन म्हणत की मला कडव्याच्या दोन पेंड्या द्या मग लोक म्हणायचे कडव्याच्या पेंड्या कशा धट्टा कट्टा दिसतो काम करणं गाडगेबा म्हणायचे द्या ना विळा ते विळा घ्यायचे आणि सगळी ज्वारी सोंगून द्यायचे दोन पेंड्यांची काय त्यांनी शंभर पेंड्यांच्या दोनशे पेंड्यांची मजुरी होईल एवढं काम करायचे आणि मग जेव्हा शेतकऱ्याला वाटे मालकाला वाटे की आता किती मजुरी मागतो किती नाही तर गाडगेवा त्याला म्हणायचे की मला सध्याची थोडीशी भाकर द्या मजुरीसाठी नंतर येईल थोडीशी कोरबोज भाकर राहतात त्याच्यातून खायचे आणि पुन्हा चालले जायचे जा यायचेच नाही अनेक गमती जमती ज्या बारा वर्ष बारा वर्षाच्या कालखंडातल्या वर्षा त्यांच्या आहेत कधी त्यांना पोलिसांनी चोर म्हणून पकडून नेलं त्यांचं सुद्धा वागणं तसंच होतं मुद्दामच विचित्र वागायचे ते लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत लोक आपल्यावर चिडले पाहिजेत लोकांनी आपल्याला मारलं पाहिजे आणि म्हणजे मग आपल्यातलं काम क्रोध मध मत्सर अहंकार हे जे सगळे माणसाचे अंतर्गत शत्रू आहेत माणसाच्या शरीरात मनात असलेले बुद्धीत असलेले हे निघून जातील असा त्यांचा विचार होता एकदा चांदूर बाजारला ते एका काकडे नावाच्या गृहस्थाच्या घरी गेले घरामध्ये सण असल्यामुळे पुरणाचा वास येत होता गाडगेबाबांनी भाकर मागितली ती बाई भाकर घेऊन आली ती बाई भाकर घेऊन आली तर गाडगेबा मुद्दामच तिला म्हणायचे म्हणाले खरं म्हणजे श्रम केल्याशिवाय ती भाकरही खात नसत पण मुद्दाम तिला म्हणाले की तुझ्या घरात पुरणाच्या पोळ्यांचा वास येत होता तळणा पूर्णाचा वास येऊन राहिला घरातून आणि मला शिवी भाकर देते मला पुरणाची पोळी पाहिजे त्या बाईला राग आला तिला जाऊन नवऱ्या तिने जाऊन नवऱ्याला सांगितलं की दादावर एक भिकारी आला भाकर घेत नाही म्हणते पुरणाची पोळी पाहिजे त्या काकडेला राग आला त्यांनी काठी आणली गाडगे बाबाला बदलून काढलं काठी तुटली तो बाजूची कुपाची काटे भरली काठी घेतली त्यांनी गाडगे गाडगेबाबाला मारलं गाडगेबाबाने शांतपणे मार खाल्ला एक शब्द बोलले नाहीत आणि मग बाजूला बसून अंगातला एक एक काटा काढायला लागले एक पाहणारा माणूस होता त्याला दया आली विचारायला तो म्हणाला बावजी असं कशाला करता काय करून राहिल हे ते म्हणत काही मी पुरणाच्या पोळ्या खाऊन राहिलो हे सगळं गाडगे बाबा का करत होते तर ह्या षड्रीपूंचा नाश करण्यासाठी त्यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी हे सगळं ते, ते करत होते तसंही लहानपणी त्यांच्या आईने त्यांना सांगितलंच होतं ते जेव्हा लहान होते डेबू होते सात वर्षाचे होते वडिलांचा मृत्यू व्हायचा होता तेव्हा ते, ते सामान्य मुलासारखे होते त्या शेणगावात लड्ढा सावकाराची मुलं होती त्यांच्यासोबत डेबूजी खेळत असे एक दिवस डेबूजीने त्या मुलांना चांगलं आदळ आपट केलं मग ते लड्डा सावकार आले ते सखोबाईवर चिडले ते म्हणाले तुझा मुलगा आमच्या मुलांना मारतो असं केलं तर तुझं धुनं बंद करू सखुबाईला वाईट वाटलं रागही आला पोटाची चिंता वाटायला लागली तिने अशीच कुपाची काट्याने भरलेली काठी घेतली आणि डेबूजीला सपसप मारायला लागली थोड्या वेळाने तिचा राग शांत झाला तिने डेबूजीला मांडीवर घेतलं ती डेबुजीच्या पिवळ्या त्वचेत धुतलेला पांढरा काटा हळूच हाताने काढत होती आणि डेगुजीच्या पिवळ्या त्वचे होते रक्ताचा लाल थेंब असा उभा होत होता सखुमायाच्या डोळ्यात पाणी आलं तिची आसव डेगुजीच्या अंगावर पडून जणू ते रक्त धुवायचा प्रयत्न करत होती तेव्हा रडत रडत सखुमाय म्हणाली होती बाबू आपण कवडी मोलाची माणसं आपण गरीब माणसं श्रीमंताच्या लेखकशी भांडू नको तिला मारू नको गाडगेबाबांनी आईची ही आठवण एवढी लक्षात ठेवली की त्यांनी शेवटपर्यंत आपल्या डाव्या कानामध्ये कवडी बांधून ठेवली होती आईचा संदेश म्हणून की या जगाच्या घाटीमध्ये माणूस आहे का माणसाची किंमत कवडी प्रकारे बारा वर्ष ते फिरत राहिले वेगवेगळ्या घटना या काळामध्ये घडत राहिल्या त्यांची कीर्तन प्रवचनही होऊ लागली लोकांना त्यांच्याबद्दल कुतूहलही खूप वाटू लागलं कारण की असंच कुठेही जायचे कोणाच्या शेतात काम करायचे सोंगून द्यायचे पैसा घ्यायचे नाही कोणाच्या घरी जायचे याची बाग स्वच्छ करून द्यायचे त्याच्यामुळे काही काही लोक तर असं समजायला लागले की कोणीतरी देवदूत आहे तो गरिबाच्या मदतीला येतो आणि पैसे न घेताना निघून जातो एखाद्या गावात ते जायचे आणि मुद्दामच दलितांच्या काय वेदना आहेत अस्पृश्यांच्या काय वेदना आहेत गांधीजी तर म्हणाले की मला पुढचा जन्म कुष्ठरोगाचा किंवा अस्पृश्यांचा मिळाला पाहिजे गांधीजी पुढच्या जन्मात अस्पृश्य किंवा कुष्ठरोगी होण्याचा मनोरेद व्यक्त करतात गाडगेबाबांनी याच जन्मी तो अनुभव घेतला ते एका गावात गेले आणि मुद्दामच त्यांनी विचारलं की महाराजची वीर कोणती आहे तर तिथे जे सवर्ण लोक म्हणाले ते म्हणाले इथे नाही महाराजाची वीर हे वीर नाही पाहिजे विहिरीवर जाशील गाडगेबाबा मुद्दाम विहिरीवर घेतले त्यांनी दोन बादली घेतली पाण्यात टाकली पाणी काढलं पाणी प्यायले ओट्यावर बसले मुद्दाम लोक येईपर्यंत लोकांनी येऊन विचारलं की तू महाराज आमची विहीर वाचवली गाडगेबाबा म्हणाल हो आणि सगळ्यांनी त्यांना चांगलं झोडपून काढलं त्यांनी मार खाल्ला कशासाठी मार खाल्ला तर अश्रृश्यांना काय व्यथा वेदना आहेत त्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी अशा प्रकारे हा जो बारा वर्षाचा कालखंड आहे एक एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरापर्यंतचा हा आत्मशोधनाचा कालखंड आहे षड्रूपींवर विजय मिळवण्याचा कालखंड आहे व्यक्तिमत्वाचा उत्तुंग विकास करण्याचा कालखंड आहे त्यांनी आपल्या मनात त्यांचं मन अत्यंत शांत केलं राग द्वेष मोह मत्सर ह्या सगळ्या गोष्टी हद्दपार केल्या आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्यांना गाडगे बाबा म्हणून त्यांच्या कामाला सुरुवात झाली प्रचंड काम गाडगे बाबांनी केलं नुसतं गाडगे बाबांच्या रचनात्मक कार्याचा विचार जरी आपण केला तरी गाडगे बाबांनी एकोणतीस धर्मशाळा बांधल्या अनेक शाळा बांधल्या अनेक आश्रम शाळा बांधल्या अनेक ठिकाणी घाट बांधले पहिला घाट त्यांनी रुणमोचनच्या यात्रेमध्ये बांधला नंतर तिथे चार घाट बांधले मुंबईला जे जे हॉस्पिटलच्या समोर धर्मशाळा बांधली नाशिकला धर्मशाळा बांधली पंढरपूरला दोन धर्मशाळा बांधल्या आणि त्यांच्या प्रेरणेने आणखीन दोन चार धर्मशाळा तिथे उभ्या झाल्या पंढरपूरची जी चोखामेळा धर्मशाळा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गाडगेबाबांनी दिली अशा प्रकारे प्रचंड रचनात्मक काम त्यांनी केलं गाडगेबाबांचं रचनात्मक कार्य हाच तास दीड तास त्याचा विस्ताराने सांगण्याचा विषय आहे पण त्यांनी असं रचनात्मक काम केलं पशुबंदी पशु हत्याबंदी पशु हे गाडगेबाबांचं आणखीन फार मोठं काम आहे जवळपास सदुसष्ट ठिकाणच्या पशु पशुहत्याबंदी त्यांनी बंद केल्या त्या काळामध्ये पशु बळी दिला जात असे आमच्या दर्यापुरला सुद्धा गाडगेबाबांचं जिथे आज मंदिर आहे तिथे रेड्याचा बळी दिला जात असे तो सुद्धा गाडगेबाबांमुळेच बंद झाला गाडगेबाव आले आणि ते म्हणाले की रेड्याच्याऐवजी मला कापा गावात त्यावेळी पार्टीशन होतं म्हणून त्यावेळी तर लोकांनी ऐकलं नाही ते आवश्यक परंतु नंतर जे रेडा कापणारे लोक होते ते गाडगेबाबांजवळ गेले त्यांनी गाडगेबाबांची क्षमा मागितली आणि सांगितलं की गाडगेबाबा विरुद्ध पार्टीवाल्यांनी तुम्हाला बोलवून आणलं म्हणून आम्ही त्या दिवशी तुमचं ऐकलं नाही पण आता आम्ही तुमचं ऐकतो आणि पुढच्या वर्षी आमच्या इथली रेडा कापण्याची पद्धत बंद असं असंख्य ठिकाणी यात्रांमध्ये उत्सवांमध्ये पशुबळी दिला जात असे ह्या ह्या पशुबळीची प्रथा त्यांनी बंद केली स्वतः ते शिकलेले नव्हते त्यांना सही करता येत नव्हते पण शिक्षणाचं महत्व म्हणूनच त्यांना कळलं होतं आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा खूप प्रसार केला शिक्षण संस्थेची महात्मा गांधींच्या खुनानंतर ग्रँट सवलती बंद करण्यात आल्या होत्या बाळासाहेब खेर ह्या ते त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेब खेर हे गाडगेबाबांचे निश्चिम भक्त होते म्हणून मग गाडगेबाबांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं महाराष्ट्राच्या बाळासाहेब खेरला सांगितलं की भाऊराव कर्म भाऊ भाऊराव कर्मवीर पाटील जे आहेत त्यांच्या संस्थेची ग्रँड तुम्ही बंद केलेली आहे आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे तरी त्यांच्या सोयी सवलती पूर्वीप्रमाणे चालू करा आणि मुख्यमंत्र्यांनी त्या चालू केल्या इतका मोठा कामाचा आवाका गाडगेबाबांचा होता शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यांना शिक्षण मिळालं हो पाहिजे विशेषतः गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं हो पाहिजे हा गाडगेबाबांचा दृष्टिकोन होता गाडगेबाबा आणि त्या काळातली जी मोठी माणसं होती त्यांचाही खूप जवळचा संबंध आला होता बाबांनी स्वतः लिहिता वाचता येत नसल्यामुळे स्वतः त्यांना गीता वाचली नव्हती हो वेद वाचले नव्हते उपनिषद वाचले नव्हते पण हे सगळं वाचल्यानंतर माणूस जे करील तेच गाडगेबाबा करत होते उदाहरण जर विवेकानंदांचं घेतलं तर विवेकानंद हे फार मोठं व्यक्तिमत्व सुभाषबाबू असं म्हणतात की मी या स्वातंत्र्याच्या आंदोलनात जो आलो त्याची प्रेरणा मला विवेकानंदांच्या वाचनालयातून मिळाली वाङ्मयातून मिळाली गांधीजींनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की विवेकानंदांचं वाङ्मय वाचूनच मी देशसेवा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलेलो आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये विवेकानंदांचा ठिकठिकाणी उल्लेख केला मुद्दा काय की विवेकानंद अतिशय विद्वान होते पंडित होते पदवीधर होते त्यांनी या सगळ्या शास्त्रांचा वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला पौरात्य पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर जे खरा धर्म विवेकानंद सांगतात आणि खऱ्या धार्मिक माणसानं काय कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे विवेकानंद जे सांगतात तसंच आपल्याला गाडगे बाबा करताना दिसतात विवेकानंद असं म्हणतात की गरिबांची सेवा हीच खरी सेवा शिवभावे जीवसेवा हा विवेकानंदांचा शब्द आहे ते म्हणतात परमेश्वर पण वृत्तीने गोरगरीबांची दिनदलितांची सेवा करणं हेच खरं धर्माचं काम आहे आणि हा विचार एवढा सगळा अभ्यास करून एवढं सगळं चिंतन करून विवेकानंदांनी मांडला आणि अशा प्रकारचं कुठलंही चिंतन न करताना आत्मचिंतनातून आत्मप्रतिभेतून आत्मप्रज्ञेतून गाडगे बाबा हेच करताना दिसतात गाडगे बाबा सकाळी उठले की झाडू घेतात ज्या गावात असतील ते गाव झाडून टाकतात त्याच्या मागे त्यांची विज्ञाननिष्ठा आहे दूरदृष्टी आहे झाडलं म्हणजे काय होतं स्वच्छता होते स्वच्छतेमुळे जीवजंतू नष्ट होतात रोगदायी कमी होते झाडल्यामुळे श्रम होतात श्रमप्रतिष्ठा झाड नाही सेवा आहे मग सेवेचं काम श्रमाचं काम स्वच्छतेचं काम रोग निर्मूलनाचं काम गाडगेबाबा झाडूच्या माध्यमातून करतात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत तर गाडगेबाबांचं काम इतकं मोठं आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं चा काम फार मोठं आहे पण या चळवळीतला कोणताही मोठा नेता तुम्ही घ्या नरेंद्र दाभोळकर घ्या श्याम मानव घ्या हो हे आपल्या भाषणातून जी उदाहरणं देतात त्याच्यामध्ये कबीर तुकाराम आणि गाडगेबाबा यांची उदाहरणं नेहमी असतात आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महाराष्ट्रामध्ये तुकारामानंतर जर फार मोठ्या प्रमाणात जर कोणी केलं असेल तर ते गाडगेबाबांनी केलं म्हणून बघ आपण विवेकानंदांचा जर विचार समजून घेतला विवेकानंदांचं कार्य समजून घेतलं विवेकानंद म्हणतात की हिंदू धर्म झोपडीमधून उदयाला आला पाहिजे गोदगरीबांमधून उदयाला आल्या आला पाहिजे गोदगरिबांची सेवा हाच खरा धर्म हेच ते म्हणतात आणि हेच काम गाडगेबाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतात तिकडे समजा आपण बसवेश्वरांचा विचार केला तर बसवेश्वर गाडगेबाबांच्या ऐंशी पुष्कळ आधी होऊन गेले ते अकरा अकराशे पाचचा त्यांचा जन्म म्हणजे बाराव्या शतकात बसवेश्वर होऊन गेले बसवेश्वर हे सुद्धा क्रांतिकारक संत होते त्यावेळी त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला माझ्या बहिणीची मौंज करत असाल तर मी मौंज करतो असं बसवेश्वर म्हणाले त्यांना एक प्रकारे राजघराण्यात राजाचाच दर्जा प्राप्त झालेला होता स्वतः ब्राह्मण होते वेदांचं पठ पत, वेद पठन केलेलं होतं पण या सगळ्या गोष्टींवरचा त्यांचा विश्वास उडाला आणि त्या काळात बसवेश्वराने आंतरजातीय विवाह लावून दिले श्रमाची प्रतिष्ठा सांगितली काय कवे कैलास असा सिद्धांत मांडला की माणूस जेव्हा श्रम करतो आणि त्याच्या अंगाला घाम येतो तोच खरा स्वर्गप्राप्तीचा आनंद असं बसवेश्वरांनी सांगितलं त्यांनी वचन साहित्याची निर्मिती केली स्वतःही केली आणि इतरांकडूनही करून घेतली त्या काळात बाराव्या शतकामध्ये त्यांनी वचन साहित्याची निर्मिती केली आणि स्वतः केली आणि सगळ्या जातीच्या लोकांकडून सुद्धा करून घेतली म्हणून हे जे त्यांनी ही जी कल्याण क्रांती बसवेश्वरांनी केली या कल्याण क्रांतीचा विचार आपण गाडगेबाच्या संदर्भात केला तर हे काम आपल्याला गाडगेबाबाने केलेलं दिसून येतो त्यांनी जाती निर्मूलनाचा विचार मांडला त्या दृष्टीनं कृती केली स्त्रियांना योग्य वागणूक द्या असं आपल्या कीर्तनातून त्यांनी सांगितलं श्रमप्रतिष्ठा तर ते स्वतः श्रम करून लोकांमध्ये श्रमप्रतिष्ठा रुजवत होते आणि म्हणून बसवेश्वराचा हा जो क्रांतिकारक विचा विचा विचार आहे बाराव्या शतकातला हा आपण पाहिला तर त्या विचाराशी आपल्याला गाडगेबाबांच्या विचाराचं फार साम्य दिसतो एवढंच कशाला अडीच हजार वर्षापूर्वी झालेले बौद्ध किंवा सॉक्रेटिस यांचाही विचार किंवा यांचंही चरित्र आपण पाहिलं तर ते गाडगेबाबांच्या कामाशी आणि विचाराशी आपल्याला खूप मिळतं जुळत दिसते पहिल्यांदा आपण थोडक्यात सॉक्रेटिसाबद्दल पाहू सॉक्रेटिसनी गाडगेबाबासारखं कोणतंही नवीन तत्वज्ञान मांडलं नाही जे कोणतं तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची त्यांनी चिकित्सा केली आणि म्हणून सॉक्रेटिसाला तत्वज्ञाना तत्वज्ञानीचा तत्वज्ञानी असं संबोधलं जातं गाडगेबाबासारखीच त्याची साधी राहणी होती कोणतेही ऋतूत तो एकच कपडे घालत होता आणि जनसेवेच काम तो करत होता लोकांना रस्त्यावर अडवून तो प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारून लोकांकडून उत्तर घ्यायचा आणि लोकांकडून उत्तरं घेत घेत खरं जीवन म्हणजे काय खरं तत्वज्ञान म्हणजे काय जीवनाचं खरं उद्दिष्ट कोणतं हे सॉक्रेटिस समजून सांगायचा सॉक्रेटिसामध्ये आणि गाडगेबावामध्ये आणखीन एक समान दुवा होता आणि तो म्हणजे प्रश्नोत्तर पद्धतीचा सा। सॉक्रेटिस स्वतः काही सांगत नसेल तो प्रश्न विचारत असेल आणि प्रश्नाची उत्तरं काढत 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 समोरच्या माणसाचं अज्ञान त्याच्या लक्षात आणून देत असे गाडगे बाबा सुद्धा आपल्या कीर्तनात असंच करत असत गाडगेबाबा लोकांना प्रश्न विचारत की कि देव किती आहे लोक म्हणत एक मग गाडगेवा म्हणत तुमच्या गावात हनुमान आहे लोक म्हणत हाव तुमच्या गावात महादेव आहे लोक म्हणत तुमच्या गावात मरीमाया आहे लोक म्हणत हाव मग देव लोकांना मोजाला लावायचे आणि मग गाडगेबा विचारायचे की मग आता म्हणत होते देव एक आहे आणि आता तर एवढे देव सांगून राहिले म्हणजे एकेश्वर वादाचा सिद्धांत जो अतिशय कठीण आहे समजून सांगायला हा एकेश्वर वादाचा सिद्धांत अतिशय सोप्या भाषेत लोकांना प्रश्न विचारून गाडगेवा समजून सांगत असत आणि म्हणून सॉक्रेटिस आणि गाडगेवावा असा जर आपण विचार केला तर सॉक्रेटिसाची तत्व प्रतिपादनाची पद्धत त्याचा साधेपणा त्याची समाजसेवेची वृत्ती तो सुद्धा गाडगेवाबा सारखा गरीब घराण्यातूनच आलेला होता आणि गरीबांचा विकास झाला पाहिजे हा त्याचा विचार होता शेवटी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली दिल्या गेली चुकीने प्लेटो सारखा त्याचा शिष्य तारशिक शिष्य परंपरा गाडगेबाबांनी पर निर्माण केली नाही पण मुद्दा असा होता की याच्या विचाराशी सुद्धा गाडगेबाबांच्या विचाराचं खूप साम्य आहे भगवान बुद्धांचे विचार आणि गाडगेबाबांचे विचार यांच्यातही अतिशय साम्य आहे गाडगेबाबांना वाचता येत नव्हतं म्हणून बुद्धाचं सगळं तत्वज्ञान बुद्धांचं जीवनचरित्र गाडगेबाबांनी वाचलं असेल की नाही हे सांगता येत नाही थोडंफार ऐकलं असण्याची शक्यता आहे आधीच्या काळामध्ये ते त्यांनी एक वाचक ठेवला होता त्याच्याकडून चांगले चांगले ग्रंथ गाडगेबाबा वाचूनही घेत असत पण मुद्दा महत्वाचा असं की बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाचे विचार आणि गाडगेबाबांचे विचार याच्यामध्ये आपल्याला खूपच साम्य दिसून येतं असं आपण पुढे जरी पाहिलं तर गाडगेबाबाचं आपल्याला अनेक संतांशी साम्य दिसतं साने गुरुजींशी त्यांचं साम्य आहे विवेकानंदाबद्दल तर आता सांगितलंच शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि गाडगेबाबांचे विचार हे तो खूपच मिळते जुळते गाडगेबाबा खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचेच वारसदार होते महात्मा ज्योतिबा फुले जे विचार मांडले सामाजिक विचार ते सामाजिक विचार आणि गाडगेबाबांचे सामाजिक विचार एकच आहेत फुल्यांनी जसं त्या विचार ते विचार अंमलात आणण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद दलितांसाठी खुला करून दिला गाडगेबाबांनी अगदी बालवयातच सगळ्या गुराखी सवंगण्यांना घेऊन सहभोजन केलं गावामध्ये सर्व जाती जन्माच्या लोकांना च्या एकत्र पंक्ती उत उठवल्या म्हणून फुल्यांनी जे अस्पृश्यता निवारणाचं काम केलं फुल्यांनी शिक्षण प्रसाराचं काम केलं शाळा काढल्या गाडगेबाबांनी सुद्धा शाळा काढल्या शाळा काढायला प्रेरणा दिल्या भाऊराव पाटला शैक्षणिक संस्थेला मदत केली तर म्हणून जे काम फुल्यांनी केलं ते काम आपल्याला गाडगेबाबा करताना सुद्धा दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांचे तर खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते अतिशय जिव्हाळ्याचे संबंध गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच जगातलं विद्वान व्यक्तिमत्व होतं महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा फार मोठा प्रभाव भारतावर आणि जगावरही आहे आंबेडकरांना जेव्हा धर्मांतर करायचं होतं हिंदू धर्मातून त्यांचा बौद्ध धर्मात जायचा विचार होता तेव्हा कोणाजवळ हा विषय काढावा कोणाशी मार्गदर्शन करावं कोणाशी हितगूज करावं म्हणून त्यांनी गाडगे बाबांशी केलं आणि गाडगेबाबांजवळ आपला विचार बोलून दाखवला तेव्हा गाडगेबाबांनी अतिशय मार्मिक शब्दात त्यांना सांगितलं की इथल्या मातीतला धर्म तुम्ही स्वीकारा आणि गाडगेबाबांनाही त्याच्यामुळे मग एक प्रकारचा दिलासा मिळाला गाडगेबाबा आजारी होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी घोंगडी घेऊन आले गाडगेबाबांनी आपली चोखामेळा ही धर्मशाळा पंढरपूरची बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिली अशा प्रकारे त्यांचे आंबेडकरांशी खूप चांगले संबंध होते गांधी आणि गाडगेबाबा यांचे खूप चांगले संबंध होते शेवटच्या कीर्तनात गांधीजींनी गाडगेबाबांनी गांधीजींना देव म्हणा असंच म्हटलं कधी ते गांधीजींना देवदूत म्हणत असत कधी गांधीजींना ते देव म्हणत असत गांधीजींनी गाडगेबाबांचा खूप नावलौकिक ऐकलं आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बाळासाहेब खेरांना सांगितलं की माझ्या आश्रमात एकदा त्यांना घेऊन या आणि त्याप्रमाणे मग एकदा गाडगेबाबा गांधीजीच्या आश्रमात गेले आणि गांधीजी गाडगेबाबांच्या विचारांनी कृतीने त्यांच्या साधेपणाने त्यांना बसा म्हटलं तर ते खालीच बसले हातावर जेवले या सगळ्या गोष्टींनी गाडगेबाबामुळे गांधीजी खूपच प्रभावित झाले गांधीवादात जो महत्वाचं जे एकादश होत आहे सत्य अहिंसा आस्त्य अपरिग्रह अभय अरुची स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी गांधीजींनी अकरा गोष्टी सांगितल्या त्याला ते एकादश व्रत म्हणतात पण या एकादश व्रताचं पालन गांधीजी जेवढं चांगलं करत होते त्याच्यापेक्षा जास्त गाडगेवावा करत होते अन्न वस्त्र निवारा ह्या कोणत्याही माणसाच्या प्राथमिक गरज आहेत तुकारामाचं आणि गाडगेबाबांचं तर खूपच जवळचं नातं आहे भाऊराव कर्मवीर पाटील गाडगेबाबांना तुकारामाचा आधुनिक अवतार म्हणतात तुकारामाने ज्या प्रकारे पाखंड खंडन केलं समाज जागृती केली पाखंडावर हल्ला केला धर्मातल्या चुकीच्या गोष्टीची निंदा केली हे सगळं गाडगेबाबांनी केलं पण अन्न वस्त्र निवारा या दृष्टीने जर आपण गाडगेबाबाची तुकारामाशी करायला लागलो तर तुकाराम घरात राहायचे तुकाराम चांगलं चुंगलं खायचे तुकाराम कपडे परिधान करायचे मग आपण गाडगेबाबांचा अन्न वस्त्र निवारा या संदर्भात जर विचार करायला लागलो तर गाडगेबाबांनी चिंध्यांचीच वस्त्र घातली एकदा त्यांच्या कपड्यासाठी पैसा गोळा केला गेला केला तो पुरेसा झाला नाही त्या दिवशीपासून गाडगेबाबांनी ठरवलं की मी नवीन कपडे घालणार नाही आणि मग ते जुन्याच कपड्यांना ठिगळ लावत गेले म्हणजे जवळपास त्यांनी वस्त्र तर घातली पण वस्त्र नाकारल्यासारखीच अन्न म्हणजे काय त्यांचं भाकरीचं व्रतच होतं उभे उभ्या ते हातावर भाकर जेवत असत गोड कधीच त्यांनी खाल्लं नाही फक्त गोड एकदाच खाल्लं होतं की बायकोची झोपडी जळाली त्याचा त्यांना खूप आनंद झाला की जरा झोपडी जळून गेली चांगलं झालं आता आपल्या जो झोपडी नाही त्या दिवशी फक्त त्यांनी एक पेढा खाल्ला होता नाही आयुष्यात ते कधी गोड खात नसत म्हणजे वस्त्र नाही अन्न असं निवारा तर कधी त्यांना कुठे घरच नव्हतं कोणत्या बँकेत त्याचं खातं नव्हतं उघड्यावरच ते झोपायचे आणि पाऊस बिऊस असला कुठे त्यांनी एवढ्या धर्मशाळा बांधल्या पण कोणत्याच धर्मशाळेत ते झोपले नाही शेवटच्या आजाराच्या वेळी त्यांना दवाखान्यात भरती केलं तरी ते, ते खाली झोपले पलंगाव झोपले नाही असं निष्फ त्यांचं व्यक्तिमत्व होतं म्हणून अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा तर तुकारामाने स्वीकारल्या गांधीजींनी सुद्धा स्वीकारलाय गांधीजीची तर जेवायच्या वेळा वेळा अगदी ठरलेल्या असायच्या परंतु अन्न वस्त्र निवारा किंवा एकंदरच गांधीजी जे एकादशाही ते त्यांची त्यांची आहे प्रत्यक्ष गांधीजी पेक्षा सुद्धा एकादश व्रताच्या बाबतीत गाडगेबाबांची वागणूक श्रेष्ठ दर्जाची आहे वेळ संपत आला गाडगेबाबांबद्दल खूप सांगण्यासारखा आहे आणि म्हणून दत्ता भोसले म्हणतात त्याच्यातच थोडीशी सुधारणा करून मी असं म्हणतो की हा एकच माणूस होता फाटका पण या फाटक्या माणसामध्ये महावीराची करुणा होती बुद्धाची करुणा होती महावीराची अहिंसा होती यशूचं प्रेम होतं फुलांची सार्वजनिक समता होती मोहम्मद पैगंबराची निसंग वृत्ती होती ह्या सगळ्या गोष्टी या, या एकाच संतामध्ये होता गाडगे बाबा हा संत असा होता की ज्याच्यामध्ये सूर्याचं तेज होतं चंद्राची शीतलता होती नदीच्या वाहत्या पाण्याचा निर्मळपणा होता निरंजनाची पाव निरंजनाचं पावित्र्य होतं आणि फुलाचा सुगंधही होता एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन एका खेड्यात जन्मलेला हा माणूस सतत फार मोठं काम करून गेला जो प्रश्न गांधीजींच्या बाबतीत आहे की मोहन गांधी नावाचा मॅट्रिकच्या ना परीक्षेत तिसऱ्या वर्गात पास झालेला मुलगा जगातला सर्वात श्रेष्ठ माणूस कसा झाला आज महात्मा गांधी हे जगातलं सर्वात श्रेष्ठ व्यक्तिमत्व मानलं जातं एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत कोणत्याही जगात मोठा माणूस झाला की त्याला आफ्रिकन गांधी म्हणतात अमेरिकन गांधी म्हणतात म्हणून गांधी शिवाय द्यायला उपमान नाही एवढं मोठं आज जगात महात्मा गांधींचं झालेलं आहे मग एक मोहन गांधी नावाचा साधा थर्ड क्लास मध्ये पास होणारा मुलगा जगातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व कसा होतो तोच प्रश्न गाडगेबाबांच्याही बाबतीत आहे की एका खेड्यात गल्म जन्मलेला एका दादुड्या पित्याच्या पोटी जन्मलेला डेबू नावाचा मुलगा एक महान लोकहितवादी संत कसा होतो कर्मयोगी संत कसा होतो वैराग्य मुक्ती कसा होतो लोकोत्तर कसा होतो आणि त्याचं कारण मला दोन गोष्टीमध्ये दिसत एक म्हणजे त्यांच्या आईने छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांच्यावरती केलेले संस्कार आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू जवळ आला आणि प्राण सोडताना त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्या मुलाला जवळ बोलवून जे सांगितलं की मी व्यसनांच्या आधी गेलो प्रथा परंपरांच्या आधी गेलो देवदेवतांच्या आधी गेलो तू यांच्या आधी जाऊ नको आणि तू याच्यापासून वाच गाडगेबाबांनी विचार केला की मी स्वतः एकटा कशाला वाचू मी ह्या सगळ्या गोष्टींपासून सगळ्या समाजाला वाचवण्याचा प्रयत्न कर त्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व उन्नत करी गाडगेबाबांनी एवढ्या सगळ्या संस्था उभ्या केल्या परंतु कोणत्याच संस्थेत आपल्या घरच्या माणसाला त्यांनी ठेवलं नाही आज आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या संस्था पाहतो राजकारण्यांच्या पाहतो समाजकारणांच्या सुद्धा पाहतो नाव कोणाचं मुद्दाम घेणार नाही पण आपली संस्था आपल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे जावी अशी मोठ्या मोठ्या लोकांची इच्छा असते पण गाडगेबाबांनी आपली कोणतीच संस्था आपल्या कोणत्याच नातेवाईकाला दिली नाही आपल्या अलोकाबाईला त्यांनी साध्या गौरक्षणाच्या दुधाचा लाभ सुद्धा घेऊ दिला नाही आपल्या कुटुंबाशी तर गाडगेबाबांचं वागणं अतिशय कडक होतं एवढं कडक त्यांनी वागायला नको होतं असं वाटावं एवढं गाडगेबाबांचं वागणं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत होतं ते निष्पृह होते निसंग होते जगात कुठेच त्यांचं घर नाही जमीन नाही त्यांनी कोणालाच आपलं शिष्य मानलं नाही आणि असा एक चमत्कार वाटावा गाडगेबाबांचा स्वतः चम चमत्कार होती विश्वास नव्हता परंतु गाडगेबाबा एक स्वतः चमत्कार होते ज्या माणसाला सही करता येत नाही दोन ओळी लिहिता येत नाही त्या माणसाचं नाव आज अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं दिलं गेलेलं आहे अमरावती विद्यापीठामध्ये संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र आहे मग एका कोल्हापूरला सुद्धा गाडगेबाबांवरती अनेक पुस्तकं लिहिली गेली संशोधन संशोधन झालं गाडगेबाबा अध्यासन स्थापन केलं गेलं असं प्रचंड काम गाडगेबाबांनी केलं गाडगेबाबा म्हणजे संत परंपरेतले एक आगळे वेगळे अद्भुत व्यक्तिमत्वाचे आणि प्रचंड काम केलेले संत होते जसे जसे दिवस जातील आणि जसे जसं आणखीन कालखंड जाईल त्यांच्यावरती लेखन चिंतन होईल तसं तसं त्यांचं तस मोठेपण आपल्याला आणखीन कळत जाईल आधीच सांगितल्याप्रमाणे हजार दहा बंद दहा दहा बारा हजार कीर्तनं उपलब्ध नसणं आणि नवीन चरित्रही उपलब्ध नसणं तेच ते चरित्र पुन्हा पुन्हा येणं ह्या त्यांच्या अभ्यासातल्या मर्यादा जरी असल्या तरी गाडगेबाबांचं मोठेपण हे अबाधित आहे आणि ते अबाधितच राहणार आहे